आज सकाळच्या सामन्याच्या अग्रलेख मध्ये इतिहासाचे दाखले दिले गेलेले आहेत। कोणाला लखुबा लोखंडे ची उपमा दिली आहे, इथे कोणाला काय काय म्हटलंय। स्वराज्याच्या विरोधात ज्यांनी नमक हरामी केली, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजेंच्या विरुद्ध जाऊन मोगलांना जो मदत करत होता आणि स्वराज्याच्या विरुद्ध कटकारस्थान करत होता तो सूर्याजी पिसाळ आज संजय राजाराम राऊतच्या रूपामध्ये महाराष्ट्राची जन्मलेला आहे किंवा पुनर्जन्म घेतलेला आहे। संजय राजाराम राऊतची महाराष्ट्राच्या राजकारणामधली भूमिका, शिवसेनेच्या प्रवासामधली भूमिका ही तीच भूमिका आहे जी सूर्याजी पिसाळने स्वराज्याच्या विरोधात निभावली। मुघलांशी हात मिळून स्वराज्य उद्ध्वस्त कसं होईल, छत्रपती संभाजी राजांना आणि छत्रपती शिवरायांच्या विरोधात मुघलांना ताकद कशी भेटेल, ते जे सूर्याजी पिसाळने इतिहासामध्ये केलंय तेच हा संजय राजाराम राऊत आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करतोय। आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या राजकारणामध्ये करतोय। आता उद्धव ठाकरेंना हे कळेपर्यंत फार उशीर झालाय, पण कलंकित राजकारणाच्या बद्दल लिहिताना बोलताना दुसऱ्यांवर बोट उचलताना आणि शेण खाण्याचं उदाहरण हे आमच्या देवेंद्रजींबद्दल बोलत असताना शेणाची फॅक्टरी जी तुझ्या मातोश्रीमध्ये ठेवलेली आहे, तुझ्या मालकाकडे जे शेण खाण्याचं ते शेण वाटण्याचं जो पूर्ण वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट किंवा जीवनभराचं ते कॉन्ट्रॅक्ट मातोश्रीवर ठेवलेलं आहे, त्याहीबद्दल थोडं महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। कलंकित लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसं बसू शकता, मग कलंकित लोकांच्या आणि कलंकित नातेवाईकांच्या बरोबर तुझा मालक घरातले सगळे कार्यक्रम करू शकतो, वाढदिवस साजरे करू शकतो, खांद्याला खांदा लावून घरात फिरू शकतो, मग दुसऱ्यांना बोलण्याची तुमची काय हिंमत। भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांच्या नेत्यांची नावं घेण्यापेक्षा, पंक्तीत नावं घेण्यापेक्षा कलंकित झासलेला तुझ्या मालकाचा मुलगा ज्याच्यावर खुनाचे आरोप आहेत, महिलेला छळण्याचा आरोप आहे, तो कलंकित तुला वाटत नाही का? पाटणकर असो किंवा सरदेसाई असो, भ्रष्टाचारांनी बरबटलेले शेण लावलेले हे तुझे नाते आहे, हे तुझ्या मालकाचे नाते आहे, ह्यांचा कलंक पुसण्याची हिंमत तुझ्याकडे आहे का? कोविडचा भ्रष्टाचार असो, मुंबई महापालिकेच्या निमित्ताने मुंबईची लूटमार असो, आयपीएलच्या बॅटिंगच्या बुकिंगकडून त्या सरदेसाईंनी वाजेच्या मदतीमध्ये केलेली वसुली असो, हे सगळे जे कलंकित तुझ्या मालकाचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्या मागे आज चौकशा लागलेल्या आहेत, ते पहिलं कलंक पुसून दाखव। तुझ्या मालकाचं आता पूर्ण नावच तयार झालंय, उद्धव कलंकित ठाकरे।
ते कलंक तू पहिला कसं पुसणार? मोठा झाकीर नाईक बद्दल उल्लेख करत असताना तुला लाज वाटली पाहिजे, कारण का महाविकास आघाडीची सत्ता असताना झाकीर नाईक आणि आमच्या राधाकृष्ण विखे पाटलांच्यावर तू फक्त आरोप करतोय झाकीर नाईकचा, पण दाऊदच्या कुटुंबाबरोबर केलेला व्यवहार हा आमच्या देवेंद्रजींनी जो उघडीस आणला आणि त्याच्यामुळे देशाच्या विरुद्ध गद्दारी करणारा त्या नवाब मलिकच्या मांडीला मांडी लावून तुझा मालक मुख्यमंत्री पद दे भूषवत होता, जेलमध्ये गेल्यानंतर पण त्या नवाब मलिकचा राजीनामा तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात घेतला नाही, ते त्याच्याबद्दल तुझं थोबाड उघडताना दिसलं नाही, त्याच्या तर नातेवाईकांबरोबर जाऊन तू आणि तुझ्या मालकांनी बिर्याणी खाल्ली, जसं काय नवाब मलिकने दाऊद बरोबर व्यवहार करून मोठा पद्मभूषण भूषवलं होतं का, देशाला मोठे अभिमान मिळवून दिलेला का? म्हणून पहिलं स्वतःच्या बुडाखाली काय जळतंय हे बघायचं, स्वतःच्या मालक आणि त्याचा कुटुंब हे किती कलंकित आहे, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाला कलंक लावण्याचं काम त्यांच्या स्वतःच्या मालकांनी केलेलं आहे, आणि फ्रस्ट्रेशन आणि निराश्य कोणाला आलंय तर तुझ्या मालकाला आलंय, कारण का दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत, एक मुलगा दारू पिताना कोविडच्या काळात दिसला आणि दुसरा मुलगा महिलेच्या खुनाच्या आरोप मध्ये कधीही आतमध्ये जाऊ शकतो, भ्रष्टाचाराच्या आरोप मध्ये कधीही आर्थर रोड ज्वेलमध्ये दिसू शकतो, यामुळे फ्रस्ट्रेशन आणि निराश्य कोणाला आलं असेल तर ते तुझ्या मालकाला आलंय, त्याला पहिलं सांत्वन कर, त्याला पहिलं समजव आणि मग भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांवर आरोप कर, एवढं या निमित्ताने सांगेन। साहेब, काल विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळी असं म्हटलंय त्यांनी की इथला जातीवाद आणि धर्मद्वेष थांबवायचा असेल तर राष्ट्रवादीला मदत कर। जातीवाद आणि धर्मद्वेष ची जी पेरणी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, ही कोणी केली हे कदाचित जितेंद्र आव्हाड बोलायला विसरले असतील, पण मुळामध्ये खरी राष्ट्रवादी कुठली ही ह्याचं पहिलं आम्हाला उत्तर मिळून दे, मग त्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ, कारण का काल जे त्यांच्या मेळावा आलेला अर्धे लोक लवकरच अजितदादांना स्वागतासाठी जिल्ह्यांमध्ये उपस्थित असतील असा संदेश मला मिळालेला आहे। तेव्हा आपण काल एक उद्धव ठाकरे यांच्याबद्दल स्टेटमेंट केला होता, त्यानंतर तृतीयपंथी जे आहेत त्यात नाराज झालेले आहेत, ते सगळे आता रात्रीपासून आंदोलन करतायत, पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत, तसं नाही केलं तर न्यायालयात जाण्याचंही सांगतायत तृतीयपंथी। मला असं वाटतं की तृतीयपंथी समाजाने माझं पूर्ण वक्तव्य ऐकलंच नाहीये। आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी ठाण्याच्या एका सभेमध्ये एक वक्तव्य केलेलं, त्याचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत आणि सगळीकडे उपलब्ध आहेत, त्या व्हिडिओमध्ये त्या भाषणामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला की काँग्रेसच्या समोर झुकणारे सगळे हिजडे असतात, हे आदरणीय बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे आणि त्याचाच रेफरन्स त्याचाच उल्लेख करून मी कालच्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट बोललोय की आदरणीय बाळासाहेबांनी जसं काँग्रेस समोर झुकणाऱ्यांना हिजडे म्हटलेलं आहे, म्हणजे उद्धव ठाकरे जो काँग्रेस समोर आता हे झुकलेले आहेत 2019 पासून झुकतायत ते हिजड्यांचे प्रमुख आहेत, म्हणून पहिलं माझं पूर्ण वक्तव्य समजून घ्यायचं आणि मग पाहिजे ते पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न करायचा। सर, बच्चूकडून आता म्हटलंय की अजित पवारांना सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांना अर्थमंत्री पाहिजे, तर आमचा विरोध आहे शिंदे गटाचा। शेवटी कोणाला काय म्हणायचं आहे हे त्या पक्षाच्या प्रमुखांना त्यांनी आपली विचार कळवावा, शेवटी प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं आहे। बच्चूकडू एक ज्येष्ठ आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, म्हणून त्यांना जी जी भूमिका मांडायची आहे
की त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे किंवा प्रमुखाकडे मांडली तर त्या शंकेचं निरसन होईल. जितेंद्र आव्हाडकर सिंधुदुर्गात आले होते ते असेही म्हणाले की सकाळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येतात, पुन्हा रात्री बातम्या येतात, पुन्हा सकाळी तेच होतं, हे सगळं काही दिवसापासून सुरूच आहे. आमचं काही सुरू असलं तरी त्यांचं दुकान बंद झालेलं आहे याबद्दल थोडी तरी चिंता करावी. कारण का जितेंद्र आव्हाड तसे आमचे जुने मित्र आहेत, त्यांच्यावर काय मला राजकीय टीका करायची नाहीये, मला फक्त त्यांच्याबद्दल सहानुभूतीच आहे. म्हणून त्यांनी पहिलं राष्ट्रवादीचं जे काही त्यांचं जे काही दुकान होतं, पहिलं मॉल होतं, आता दुकान आहे, आता पानपट्टी झालेली आहे, आणि नेमकं काल आलेले त्यांच्या मेळाव्यातले किती लोक किती वेळ सुळे गटामध्ये राहतात ह्यावर मला वाटतं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कारण आजच त्यांचं नवीन जिल्हाध्यक्ष नेमला जाईल असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्यांचं काय अभित नाईक म्हणून त्यांचे जिल्हाध्यक्ष होणार आहे, आणि त्यानंतर जे कोण त्यांच्या काल मेळाव्याला आलेले ते बहुतेक लोक अजितदादांबरोबर खांद्याला खांदे लावून दिसतील. म्हणून ज्यांच्या पहिलं जेवढं त्यांच्या समोर प्रश्नांचा डोंगर असल्यामुळे मला अजून त्यांच्या अडचणी वाढवायच्या नाहीये. शिक्षण खात्याने एक वटहुकूम जारी केलं आहे, त्यानुसार रिटायर्ड शिक्षकांना पुन्हा देणार आहेत, आणि जिल्ह्यात किंवा एकूणच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डीएड बेरोजगार युवक युवती आहेत, याबाबत काय सांगतात? मुद्दा अतिशय योग्य आहे. कारण का कालही माझ्याकडे काही शिक्षक संघटना मलाही भेटल्या आणि त्यांचंही तसंच मत आहे की जेव्हा एक शिक्षक रिटायर होतो तेव्हा रिटायर होण्याची कधी कधी शारीरिक कारणं असतात, काही कौटुंबिक कारणं असतात, आणि त्याच्यामुळे आणि वयामुळे पण तो रिटायर होतो. आता त्या लोकांना परत तुम्हाला शिक्षण विभागामध्ये आणायचं असेल तर ते त्या दर्जेचं ते शिक्षण देऊ शकतील का, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि त्याचबरोबर एका बाजूला डीएड केलेले एवढे बेरोजगार तरुण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, म्हणून ह्या संबंधितली सिंधुदुर्गची यादी घेऊन मी स्वतः डीसीएम साहेबांना भेटणार आहे, त्यांच्याशी ह्या विषयाबद्दल चर्चा करणार आहे, आणि योग्य तो निर्णय घेण्याचा आग्रह माझा असेल, जेणेकरून मुलांच्या शिक्षणाला कुठलाही फटका बसता कामा नये ह्याची काळजी आपण सगळ्या जणांनी घेतली पाहिजे.